हॅलो फ्रेंड्स, तर आज शिवप्रताप गरुडचे आज चित्रपट आहे, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाच्या प्रेडिक्शनविषयी मी एक दोन व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत. तर आज आपण या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होईल ते परत एकदा जाणून घेऊयात, कारण की चित्रपटाचा बज किंवा चित्रपटाची कमाई जी आहे थोडी वाढण्याचे चान्सेस दिसत आहेत, कारण की प्रेक्षक चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स देताना दिसत आहेत. चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर मी तुम्हाला म्हणले होते की चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांची कमाई करेल. आणि मी एक पोल देखील टाकला होता माझ्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होईल. तर माझ्या मॅक्झिमम सबस्क्रायबर्सनी मला असे सांगितले की चित्रपट पहिल्या दिवशी त्यांच्या मते तरी 2 कोटी रुपयापर्यंतची कमाई करू शकते. परंतु आज जे आहे दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे हा जो चित्रपट आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करण्याचे चान्सेस दिसत आहे. चित्रपटाचे बजेट जे असेल, चित्रपटाचे स्क्रीन्स असेल किंवा एक ॲक्युरेट बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवशीची असेल ते 1-2 दिवसात अवेलेबल होऊन जाईल, तेव्हा मी ते तुम्हाला कन्फर्म सांगून देईल की किती झाले म्हणून. परंतु सध्या जर प्रेडिक्शन करायला गेलं तर चित्रपटाचे बजेट जर पाहायला गेलं तर 15 ते 20 कोटीच्या दरम्यान चित्रपटाचे ऑल बजेट जे आहे ते सांगत आहे. प्रमोशन असेल किंवा जे प्रोडक्शन असेल सर्व काही म्हणून चित्रपटाचे बजेट जे आहे 15 ते 20 कोटी रुपये आहे, जे की मराठी सिनेमांच्या मानाने जर पाहायला गेलं तर एक बिग बजेट सिनेमा मानावा लागेल या चित्रपटाला, कारण की नॉर्मल मराठी चित्रपटाचे बजेट 5 कोटीपर्यंत एक असू शकते, परंतु या चित्रपटाचे बजेट 15 ते 20 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. चित्रपटाचा स्क्रीनकॉट तर आणखी काही अवेलेबल झालेलं नाही. आणि लीड कास्टमध्ये जर पाहायला गेलं तर नितीन कारेकर असतील चित्रपटामध्ये, त्यासोबतच आपल्याला अमोल कोल्हे या चित्रपटामध्ये दिसलेले आहेत लीड कास्टमध्ये. कार्तिक केंडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते केलेले आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनकाउंट जर पाहायला गेलं तर एक अप्रॉक्झिमेट 400 पर्यंत या चित्रपटाला स्क्रीन्स जे आहेत मिळू शकतात. आता एक बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या चित्रपटाचे पाहूया. तर मित्रांनो, हा जो चित्रपट आहे याला बुकमाशोवर जवळपास 9000 पेक्षाही जास्त लोक जे आहेत इंटरेस्ट या चित्रपटामध्ये दाखवत आहेत. आणि कोणत्याही जे चित्रपटप्रेमी आहे ते पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटालाच प्रेफरन्स देईल माझ्या तरी मते, कारण की आज आपडी थापडी हा चित्रपट या चित्रपटासोबत क्लॅशमध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि हा चित्रपट त्यासोबत आहेच. परंतु सर्व प्रेक्षक जे आहेत शिवप्रताप गरुड जे या चित्रपटाला प्रेफरन्स देताना दिसत आहेत, त्यामुळे या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई जी आहे जवळपास 2 ते 5 कोटीच्या दरम्यान याचे चान्सेस खूप आहेत. 2 ते 5 कोटी हा चित्रपटाच्या पहिल्या दिवशी नक्की कमाई करताना जे आहे ते दिसत आहे, जे की आपण जर पाहायला गेलं बजेटच्या मानाने ते चित्रपट खूप चांगले ओपनिंग घेताना दिसत आहे. चित्रपटची आज जे आहे कमाई खूप चांगली होणार असं दिसतच आहे. चित्रपटाला वीकेंड जे आहे ते देखील खूप मोठा मिळणार आहे, कारण की चित्रपट बुधवारी प्रदर्शित आहे. प्रत्येक चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असतो, परंतु हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित होत आहे, त्यामुळे चित्रपटाला पहिल्या आठवड्यामध्ये कमाई करण्यासाठी खूप चांगले चान्सेस आहेत. आणि चित्रपट तसं करेलही माझ्या मते, कारण की चित्रपटाला रिव्ह्यू जे आहेत तेही खूप चांगले येत आहेत. चित्रपटाला खूप सारे क्रिटिक्सनी 4 ते 5 स्टार रिव्ह्यू दिलेले आहेत. तुम्ही हा चित्रपट बघणार आहात का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यासारखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.